हरे कृष्णा। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय चौथा, अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। आज आपण 29वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। श्लोक क्रमांक 29। अपाने जुहति प्राणम, प्राणे अपानम तथा परे, प्राण अपान गति रुद्ध्वा प्राणायाम परायणः, अपरे नियत आहारा प्राणान प्राणेषु जुहति। भाषांतर वाचूया। या व्यतिरिक्त इतरही लोक आहेत जे समाधीस्थ राहण्याकरिता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात। ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबून समाधी अवस्थेत राहतात। अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूचं प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात। तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देत आहेत की कशा प्रकारचे वेगवेगळे यज्ञ असतात। तर 24व्या श्लोकापासून वेगवेगळ्या प्रकारचे कोणते यज्ञ आहेत, कोण यज्ञ करतात, कशा प्रकारे करतात ते सांगतात। तर 29व्या श्लोकामध्येही आणखीन काही चर्चा आहे की अशा प्रकारचे यज्ञ काही लोकांद्वारे केले जातात। तर आपण हे थोडे शब्द जाणून घेऊया। अपानी जुह्वती प्राणम, म्हणजे ते काय करतात, मी शब्दशः अर्थ वाचते आहे। अपाने म्हणजे काय, अधोगमन करणाऱ्या अपानवायूत, अपानवायू। तर आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे वायू असतात, त्यातले 5 असतात ते प्रमुख असतात। तर त्यातला हा जो अपानवायू आहे तो काय करतो आहे, कुठे अधोगमन करणारा असतो, म्हणजे शरीराच्या खालच्या दिशेला तो कार्य करतो। तर अपाने जुह्वती प्राणम या शब्दाचा अर्थ काय आहे, प्राणवायूची अपानवायूत ते लोक आहेत ते आहुती देतात। पुढचा शब्द आहे प्राणे अपानम तथा। पहिलं तर आपल्याला कळलं, आता प्राणे अपानम तथा। तर प्राणे म्हणजे प्राणवायूमध्ये अपानम, अधोगामी अपनवायू, तथा त्याचप्रमाणे, म्हणजेच काय, जे ते काय करतात, अपानवायूची प्राणवायूत आहुती देतात। पहिले सांगितलं प्राणवायूची अपानवायूत आहुती देतात, आता अपानवायूची प्राणवायूत आहुती देतात। आपण जेव्हा तात्पर्य वाचू तेव्हा हे सगळं आपल्याला नीटपणे समजणार आहे। पुढे शब्द आहेत ते दुसऱ्या ओळीतले बघूया। प्राण अपान गती रुद्ध्वा, म्हणजे ते काय करताहेत, प्राणवायू आणि अपानवायू यांची गती थांबवत आहेत। प्राणायाम परायणा, अशा रीतीने काय, सर्व प्राण निरोध करून ते काय, समाधी म्हणजे प्राणायाम असं करताहेत, श्वासोच्छ्वास थांबवत आहेत आणि समाधी अवस्थेत राहत आहेत। नंतर तिसरी जी ओळ आहे त्याबद्दल म्हटलं आहे अपरे। अपरे म्हणजे अन्य लोक आहेत, ते काय करतात, नियत आहारा। नियत आहारा म्हणजे काय आहे, संयमित आहार घेतात ते आणि प्राणान प्राणेषु जुह्वती, म्हणजे काय, प्राणवायूला प्राणवायूत अर्पित करतात। तर गीताभूषण टीका वाचूया, श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली आहे। ते म्हणतात की अन्य 3 प्रकारचे लोक प्राणवायूंना संयमित करण्यात तत्पर असतात। तर या श्लोकामध्ये असे लोक आहेत जे प्राणवायूंना संयमित करण्यासाठी तत्पर आहेत। तर तत्पर आहेत म्हणजेच काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे, प्राणाला संयमित करून मनाला संयमित करणं असा त्यांचा उद्देश आहे, म्हणजे मनाला त्यांना नियंत्रित करायचं आहे।
तर हा जो अपान वायू आहे तो शरीराच्या अधोभागात कार्य करतो आणि त्याला निम्नगामी पण म्हटलं जातं. अधो म्हणजे खाली, निम्नगामी खालच्या दिशेला तो कार्य करतो. तर पुढे म्हटलं आहे की काही जण श्वास आत घेतात त्या प्राणवायूची आहुती अपान वायूत देतात. म्हणजेच काय आहे, असा श्वास जेव्हा पूर्णपणे आत घेतला जातो म्हणजे काय, बाहेरून प्राणवायू आत घेतला जातो, तेव्हा आत कोणता वायू आहे, अपान वायू आहे. तर बाहेरून घेतलेल्या प्राणवायूची आहुती आतल्या अपान वायूत देतात, म्हणजेच त्याला म्हटलं जातं की पूरक करतात ते. पूरक हा शब्द आहे जो तात्पर्यात प्रभुपाद समजवणार आहेत. तर पूरक करतात म्हणजेच काय, श्वास आत घेतात आणि प्राणवायूला अपान वायूमध्ये मिळवतात. हे कळलं. आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की अन्य लोक आहेत ते अपानवायूची प्राणवायूती प्राणवायूमध्ये आहुती देतात, म्हणजे त्याला रेचक करणं असं म्हटलं जातं. म्हणजेच ते काय करताहेत की अपानवायू जो आतला वायू आहे त्याला प्राणवायू तर मिळवतात, म्हणजेच रेचक करतात, म्हणजे श्वास आहे तो आतला श्वास आहे तो बाहेर सोडतात. म्हणजेच काय आहे, प्राणवायू आहे तो नाकातून वायू बाहेर काढतो आहे आणि अपानवायू आहे तो बाहेरील वायू नाकाने शरीरात घेतो आहे. अशा या क्रिया आहेत ते थांबवणं म्हणजेच कुंभक म्हटलं जातं. तर काय केलं आहे, हा तो कुंभक करतोय, म्हणजे प्राणवायू आहे तो नाकातून बाहेर काढतो आहे आणि अपानवायू आहे तो बाहेरचा वायू नाकाने आत घेतो आहे. अशा या क्रिया केल्या जातात त्याला कुंभक म्हणतात. दोन प्रकारचे कुंभक असतात असं म्हटलं जातं. म्हणजे काय, एकतर श्वास बाहेर सोडून श्वास आत न घेता काही काळ स्थिर राहणं, म्हणजे आता मी श्वास आता बाहेर सोडलाय तर मग मी काहीच करणार नाही, अशी स्थिर राहणार, पुन्हा श्वास आत घेणार नाही काही काळ. हां, तर असं एक प्रकारचं कुंभक असतं. दुसरं कुंभक असतं त्यामध्ये काय, श्वास आत घेतात आणि तसेच स्थिर राहतात, म्हणजे श्वास बाहेर आता काही काळ सोडत नाही आहे. तर अशा प्रकारचे हे दोन बाह्य आणि आंतरिक कुंभक असतात. आणि तिसऱ्या जी ओळ आहे त्याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की अन्य लोक आहेत ते नियत आहार म्हणजे संयमित आहार करून इंद्रियांना प्राणात अर्पित करतात. इथे वर लिहिलंय ना, म्हणजे भाषांतराच्या शेवटच्या ओळीत लिहिलंय बघा, प्राणवायूचं प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात, म्हणजेच काय आहेत ते, इंद्रियांना प्राणात अर्पित करतात. म्हणजे हे अन्य प्रकारचे लोक आहेत ते शरीराला खूपच कमी अन्न पुरवतात, म्हणजे खूप कमी खातात ते. आणि आपण पहिले आधीच वाचलं आहे की शरीरातील जे वायू आहेत ते अन्नावर पोसले जात असतात. तर आणि हे वायू आहेत ते इंद्रियांना कार्य करण्याची शक्ती देतात, एवढं माहिती आहे आपल्याला. तर मग जर ह्या व्यक्तीने कमी आहार घेतला आहे तर मग त्यांच्या जे वायू अन्नावर पोसले जातात ते वायू काय होणार, अशक्त होणार, म्हणजेच काय, त्या लोकांचे प्राण सुकतात असं म्हटलं जातं. म्हणजेच प्राणवायूमध्ये पुरेशी शक्ती त्यांच्या राहत नाही. आणि प्राणवायू तर शक्ती नाही आहे, मग ते इंद्रियांना कशी शक्ती पुरवणार. आणि त्यामुळे इंद्रियांना जे इंद्रिय विषय आहेत ते स्वीकारण्याचं सामर्थ्यच राहत नाही, म्हणजे इंद्रिय तर आहेत पण त्यांना शक्तीच दिली जात नाही आहे, मग ते इंद्रिय विषयांचं ग्रहण करू शकत नाहीत. आणि यामुळे काय होतं, ते ही जी इंद्रिय आहेत ती प्राणवायूत जणू काही विलीन होतात असं म्हटलं जातं. म्हणजे ते प्राणवायूचं प्राणवायूमध्ये यज्ञ करतात, म्हणजे अशी जी अशक्त झालेली जी इंद्रिय आहेत, का अशक्त झाली आहेत, कारण प्राणवायू अशक्त झाला आहे, तो का अशक्त झाला आहे, कारण कमी आहार घेतला आहे. तर अशी ही जी इंद्रिय आहेत ती प्राणवायूत जणू काही विलीन होत आहेत, तशा रीतीने ते प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून इंद्रियांना अर्पण करतात. यासाठी उदाहरण दिलं जातं की काय क्रिया होते, तर समजा गरम गरम लोखंड आहे आणि त्यावर जर पाण्याचे शिंपडे थेंब असे टाकले तर ते थेंब काय आहेत, लगेचच
बाष्प होऊन जातं. तसेच काय आहेत, यांची इंद्रिय आहेत ती काहीच कार्य करू शकत नाही. जसा पाण्याचा थेंब तिथे टिकत नाहीत, तशी त्यांची इंद्रिय आहेत ती कोणतेही इंद्रिय विषय ग्रहण करू शकत नाहीत. एवढं आपण जाणलं आहे, तात्पर्य वाचूया. श्वसन क्रिया नियंत्रित करण्याच्या या योग पद्धतीला प्राणायाम असे म्हटले जाते. तर प्राणायामामध्ये काय आहे, जी श्वसन प्रक्रिया आहे, श्वास आत घेणं बाहेर सोडणं ही आहे ती नियंत्रित केली जाते. आणि आरंभी हठयोगामध्ये विविध आसनांद्वारे प्राणायामाचा उपयोग केला जातो. या सर्व प्रक्रिया इंद्रिये संयमित करण्यासाठी आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. आपण जाणलं की ही सगळी जी कार्य केली जात आहेत या प्राणायाममध्ये, त्याच्यात हठयोग केला जातो, वेगवेगळी आसनं केली जातात. तर ध्येय काय आहे, इंद्रिय संयमित करणं आणि आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करणं हे ध्येय आहे. पुढे वाचते आहे, प्राणायामामध्ये शरीरातील वायू नियंत्रित केले जातात, ज्यामुळे त्यांचे म्हणजे वायूंचे मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करता यावे. तर हे जे शरीरातले जे वायू आहेत त्यावर नियंत्रण मिळवलं जातं, काय हे प्राणायामाचा अभ्यास करून. आणि मग असे हे जे वायू आहेत त्यांचं जे मार्गक्रमण आहे, आता एक वायू आहे खालच्या दिशेने कार्य करतोय, दुसरा वरच्या दिशेने कार्य करतोय, तर असे प्राणायामाने ते काय करतात, या वायूंचं मार्गक्रमण विरुद्ध दिशेने करू शकतात. आता अपान वायू अधोगमन करतो. अपान वायू काय, खालच्या दिशेला शरीराच्या कार्य करतो. आणि प्राणवायू आहे तो ऊर्ध्वगमन करतो, वरच्या बाजूला कार्य करतो. प्राणायाम योगी या वायूंचे विरुद्ध दिशेने मार्गकरण करवितो. तर तो काय, हे जे प्राणायामाचे योगी आहेत, जे प्राणायाम करण्यात एकदम कुशल हुशार झाले आहेत, ते या वायूंचं विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करतात, म्हणजे दिशा आहे ती बदलून टाकतात त्या वायूंची. आणि दोन्ही वायूंचे समत्व पूरकमध्ये साधतात. तर पूरक म्हणजे त्याला म्हटलं जातं श्वास आत घेणं, ह्याला पूरक म्हटलं जातं. डेफिनेशन त्याची व्याख्या पूरकची म्हटलं जातं की श्वास आत घेणं. तर पुढे म्हटलं आहे, प्राणवायू अपानवायूमध्ये अर्पण करणे, उच्छ्वास आत येणाऱ्या श्वासामध्ये अर्पण करणे, या क्रियेला रेचक असं म्हटलं जातं. जेव्हा दोन वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबवले जातात तेव्हा मनुष्य कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. तर कुंभक योग म्हणजे काय आहे, जसं तो व्यक्ती एकतर बाहेर श्वास सोडतो आहे आणि काही काळ तसाच स्थिर राहतो आहे, कोणताही श्वास आत घेत नाही आहे. दुसरं कुंभक म्हणजे बाह्यकुंभक, म्हणजे बाह्यकुंभक म्हणजे बाहेर श्वास सोडतो आहे, आणि आंतरिक कुंभक म्हणजे श्वास आत घेतो आहे आणि तसाच स्थिर राहतो आहे, बाहेर श्वास सोडत नाही आहे काही काळ, त्याला आंतरिक कुंभक म्हणतात. तर कुंभक योग यामध्ये स्थित असल्याचे म्हटले जाते. म्हणजेच काय, जेव्हा दोन्ही वायूंचे प्रवाह पूर्णपणे थांबवलं जात आहेत, म्हणजे प्राण आणि अपान ह्याचं कार्य पूर्ण थांबवलं जात आहे, तेव्हा काय आहे, तो कुंभक योगामध्ये मनुष्य आहे. कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढवू शकतो. तर कुंभक योग याचं आचरण करतो आहे म्हणजे काय आहे, मनुष्य काय करतो आहे, श्वास तो अगदी कमी घेतो आहे. आता बघा, एकदा श्वास त्यांनी आत घेतला आणि श्वास बाहेर सोडलाच नाही खूप काळासाठी, मग तो काय करतो, श्वास बाहेर सोडतो पण पुन्हा आत घेत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की आपलं जे जीवन आहे ते काही म्हणजे ठराविक असे श्वास एवढे, म्हणजे इतके श्वास घेतल्यानंतर आपला मृत्यू होणार असं मांडलेलं असतं, गणित असतं. तर हे जे योगी आहेत ते काय करतात, इतकं दीर्घ श्वसन करतात. म्हणजे आपण बघा, असा पटापट श्वास आत घेतोय बाहेर टाकतोय साधारणत, पण ते इतका दीर्घ श्वास घेतात आणि कुंभक करून राहतात की श्वासोच्छ्वास खूप काळाने ते बाहेर टाकणं आत घेणं असं करतात. त्यामुळे काय होतं, त्यांचे श्वासोच्छ्वासाचे जे मोजणं आहे
ते काय होतं, कमी होतं आणि त्यामुळे काय होतं, आयुर्मर्यादा वाढते, कारण ते बराच काळ श्वास घेत नाही. एवढं लक्षात आलं आपल्याला. आणि त्यामुळे काय होतं आहे, इथे दिलं आहे की कुंभक योगाच्या आचरणामुळे आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी मनुष्य आपली आयुर्मर्यादा वाढू शकतो. तर आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त करायचं ध्येय आहे आणि त्यासाठी त्याला इच्छा काय आहे, माझं आयुर्मर्यादा वाढली पाहिजे. मग तो काय करतो, कुंभक करतो आणि कमी श्वास घेतो, कमी मात्रेत श्वास घेतो, म्हणजे दीर्घ श्वसन करतोय पण अनेकदा श्वास घेत नाही आहे आणि त्यामुळे त्याची आयुर्मर्यादा तो वाढवू शकतो, मनुष्य आहे तो. पुढे म्हटलंय, बुद्धिमान योगी दुसऱ्या जीवनाची प्रतीक्षा न करता एकाच जीवन कालामध्ये पूर्णता प्राप्त करण्यामध्ये इच्छुक असतो. तर हा जो बुद्धिमान योगी आहे त्याला आता नवीन दुसरा जीवन घ्यायचा नाही आहे, तो त्याच्यासाठी वाट बघत नाही. त्याचं ध्येय काय, एकाच जीवन कालामध्ये मला माझ्या जीवनाचं सफलता मिळवायची आहे, पूर्णता प्राप्त करायची आहे. कारण कुंभक योगाच्या आचरणामुळे योगी आपले आयुष्य अनेक अनेक वर्षांनी वृद्धिंगत करतात. तर असे हे जे योगी आहेत त्यांचं ध्येय काय आहे, याच जीवनामध्ये त्यांना यशस्वी व्हायचं आहे. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपोआपच नियंत्रित होतात. तर असा हा जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे, तर तो काय करतो, भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्य कायम स्थित आहे. सगळ्या आपल्या इंद्रियांना तो भगवंतांच्या सेवेत लावतोय आणि त्यामुळे ही इंद्रिय वेगळी नियंत्रित करण्याची भक्ताला आवश्यकता लागत नाही, ती इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात. त्याची इंद्रिये नेहमी भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे ती इंद्रिये इतरत्र रत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो मनुष्य भक्त झालाय, तो स्वाभाविकत भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य धामामध्ये प्रवेशित होतो. यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही. तर प्रभुपाद उत्तम सोपा मार्ग इथे देत आहेत की जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत आहे म्हणजे ती काय आहे, मायेच्या सेवेत नाही. तर मग या भक्ताचं ध्येय काय आहे, जितका काळ भगवंत मला या शरीरात ठेवतील तितका काळ या शरीराची मी काळजी घेईन, पण मी आसक्त होणार नाही. डू द नीडफुल, आवश्यक आहे तेवढी शरीराची भक्त काळजी घेतो आणि शरीराच्या माध्यमाने भगवंतांची सेवा करत राहतो. मग ह्याला काही आयुष्याची वर्ष वाढवायची वगैरे अशी इच्छा नाही आहे, त्याला एकच आहे, त्याचं ध्येय मला भगवंतांना जीवनाचं केंद्रबिंदू बनवायचं आहे आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी मला कार्य करायचं आहे. तर त्याचं ध्येय आहे ते क्लिअर आहे, त्याला काही काही प्राप्त करायची किंवा दीर्घायुषी होण्याची त्याला इच्छा नाही आहे, त्यासाठी तो प्रयत्न करत नाही आहे. भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी होणं हेच त्याच्यासाठी महत्त्वाचं ध्येय आहे, प्रमुख ध्येय आहे आणि एकच ध्येय ते आहे. आणि म्हणून पुढे प्रभुपाद म्हणतात की यामुळे तो दीर्घायुषी होण्याचा प्रयत्न करीत नाही, आपली सेवा किती उत्तमरित्या करू शकू याचा तो विचार मात्र करत असतो. पुढे भगवद्गीतेतला श्लोक दिलाय तो वाचूया. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे 14.26 मध्ये तो तात्काळ मुक्तीच्या स्तराप्रत उन्नत होतो. कोण होतो, भगवंतांचा भक्त. मामच यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समती ते तान ब्रह्म भूयाय कल्पते. भाषांतर वाचूया. भगवंतांच्या विशुद्ध भक्तीपूर्ण सेवेमध्ये जो संलग्न होतो तो प्रकृतीच्या गुणांच्या पलीकडे जातो आणि तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होतो. तर शब्द जरा थोडेसे जाणून घेऊया आपण. हा कसा आहे, मामच यो अव्यभिचारेण. तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की तो कशी भक्ती करतोय, हा भक्त आहे तो अव्यभिचारिणी भक्ती करतो आहे. म्हणजेच काय आहे, कित्येकदा लोक बघा अडचण आली एक भक्ती करतायत, पण काही अडचण आली तर काय भक्ती सोडून देतात.
दुसऱ्या एखाद्याचा देवताचा आश्रय घेतात. पण हा जो अव्यभिचारिणी भक्ती करणारा व्यक्ती आहे, जो भक्तीत एकदम दृढ आहे, तो व्यक्ती काहीही झालं, दुःख आली, अडचणी आल्या, तरी भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्याचं तो सोडत नाही. आणि भक्तियोग करून तो काय करतोय, भगवंतांच्या सेवेत, भक्तियोगेन सेवते, भक्तिपूर्ण सेवेत संलग्न होतो आहे. तर कशी भक्ती करतोय तो, विशुद्ध भक्ती पूर्ण सेवा, ही पूर्ण विशुद्ध भक्ती आहे. केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य केलं जातं भक्ताद्वारे, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची त्याला काही इच्छा नाही आहे. तर असे जे भक्त आहेत, ते मोठे मोठे जे वरिष्ठ भक्त आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करत राहतात. आणि आत्मस्तरावर हा भक्त आहे तो कार्य करत राहतो, त्याला शारीरिक आसक्ती नाही आहे. तो शरीराप्रती कार्य कसं करतो, डू द नीडफुल, शरीराच्या गरजा आहेत त्या पुरवतो, आणि ह्या शरीराला इतकं व्यवस्थित ठेवतो की या शरीराद्वारे तो भगवंतांची सेवा करू शकेल. आणि असा व्यक्ती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की तो प्रकृतीच्या गुणांच्या तीन गुण आहेत त्यांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो, त्याची काय आहे, प्रगती होते. तर आपण इथे वाचूया पुढे, कृष्ण भावना भावित मनुष्य दिव्य स्तराप्रत स्तरापासूनच प्रारंभ करतो आणि नित्य त्याच भावनेमध्ये स्थित राहतो, म्हणून त्या स्तरापासून त्याचे पतन होण्याची शक्यता नसते. तर असा जो भक्त आहे, तो भक्तीत येतो आहे, अधिकृत गुरु शिष्य परंपरेचं मार्गदर्शन घेतो आहे, तर तो त्यांच्या सांगण्यानुसार कार्य करायला लागतो. तर असा हा जो कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे, म्हणजे जर काय नवीन आता भक्तीत आला आहे, तर त्याला वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन मिळतं आहे आणि त्यात तो जाणतो आहे की मी शरीर नाही, आत्मा आहे. आणि तो पुन्हा पुन्हा रोज भगवंतांची जे वैदिक शास्त्रात जी माहिती दिली आहे, ज्या लीला आहेत, तत्वज्ञान दिलं आहे, ते सगळं श्रीमद भागवतम, भगवद्गीता या सगळ्याचं श्रवण करतो आहे भक्तांकडून. भक्तांच्या संगतीमध्ये तो शिकतो आहे जप कसा करायचा, सेवा कशा करायच्या, कशा रीतीने सर्व कार्य करायची, भगवंतांना नैवेद्य दाखवूनच खायचं, हे सगळं तो जाणतो आहे, शिकतो आहे. आणि त्याला हे समजलं आहे की काया वाचा मनाने मला भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत व्हायचं आहे. तर असा हा जो शरणागत भक्त आहे पूर्णपणे, त्याला म्हटलं जातं कृष्ण भावनाभावित मनुष्य. तर तो आपली सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतो, त्यामुळे इंद्रिय आहेत, त्याचं मन आहे, सगळं शुद्ध होत जातं. आणि म्हणून म्हटलं आहे की असा भगवंतांच्या भक्तीत मग्न असलेला व्यक्ती आहे, त्याचं पतन होण्याची शक्यताच नसते. कारण त्याचं मन कायम भगवंतांच्याच चिंतनात रमलं आहे, विचार सगळे भगवंतांचेच आहेत, इच्छाही करतो भगवंतांची आणखीन चांगली कशी सेवा करावी. नंतर कृष्ण भावनाभावित आहे आणि इंद्रिय आहेत ते भगवंतांच्या सेवेत जोडली गेली आहेत, भक्तीचं सारखं वैदिक शास्त्राचं श्रवण करतो आहे, त्यामुळे त्याची बुद्धीही काय आहे, शुद्ध झाली आहे. कृष्ण भावनाभावित कार्य योजना कशा आखाव्यात, काय करावं, कसं कार्य करावं, ह्याच्यासाठीच त्याची बुद्धी चालते आहे. तर असा व्यक्ती पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाला आहे, तर मग त्याचं पतन होण्याची शक्यता नसते. पुढे वाचते आहे, शेवटी तो भगवत धामात प्रवेश करतो. तर असा व्यक्ती आहे तो भक्ती पूर्ण करतो याच जीवनात आणि भगवत धामात प्रवेश करतो. भगवंतांना अर्पण केलेले अन्न किंवा कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने आहार नियमन आपोआपच होते. इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन अत्यंत सहाय्यकारक ठरते आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यता नाही. तर हा जो भक्त आहे तो काय करतो, भगवंतांना अर्पण केलेला जो प्रसाद आहे, म्हणजे नैवेद्य अर्पण केला आहे, मग आपल्याला प्राप्त होतो, त्याला म्हटलं जातं कृष्ण प्रसाद, तोच तो केवळ ग्रहण करतो. आणि त्यामुळे काय होतं, भगवंतांचा प्रसाद खाल्ल्यामुळे आहार नियमन आहे ते आपोआपच होतं. तर इंद्रिय निग्रह जे करतात लोक,
हे जे आपण तिसऱ्या ओळीत बघितलं बघा, जे काय करत आहेत की आहार नियमन करत आहेत. तर इंद्रिय नियमन करणं ह्याच्यासाठी काय आहे, इंद्रिय निग्रह करण्यासाठी आहार नियमन करणं अतिशय आवश्यक आहे. कारण जर प्रचंड मनुष्य जर खात राहिला तर त्याची इंद्रियही काय होतात, असंयमित होतात. आणि म्हणून नियम पूर्ण आहार घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि इंद्रिय संयम केल्याविना भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची शक्यताच नाही. तर इंद्रिय संयम केली नाही, इंद्रिय इथे तिथे धावत आहेत, तर मग हे भौतिक जंजाळ आहे, हे भौतिक जगत आहे, त्यात पुन्हा पुन्हा जन्म आपल्याला घ्यायलाच लागणार आहे. कारण इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी विविध कर्म केले जातात. आणि कर्म आहे ते कर्मफळ देतं, आणि कर्मफळ भोगायला नवीन शरीर धारण करायला लागतं. तर असा भगवत भक्त पात्र कसा आहे, आपल्या इंद्रियांना भगवत विषय देतो, डोळ्यांना भगवंतांचं रूपचं दर्शन घेतो, कानांनी भगवंतांचं नाम, हे जे भगवंतांचे जे कीर्तन आहेत, भजन आहेत, प्रवचन आहेत, ते कानांनी ऐकतो, जिभेला भगवंतांचा प्रसाद देतो, नाकाने भगवंतांच्या चरणावर वाहिलेल्या फुलाचा, तुलसीचा, धूपाचा सुगंध घेतो, त्वचेने काय तो भगवंतांच्या भक्तांना स्पर्श करतो, अशा रीतीने काय आणि आपली हात वगैरे भगवंतांच्या सेवेत लावतो. तर अशी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावली आहेत आणि त्यामुळे भक्ताची इंद्रिय आपोआप संयमित होतात आणि हे भौतिक जंजाळ आहे त्यातून मुक्त होण्यासाठी या भक्ताला मदतच होते. कारण तो भक्ती करतो आहे, तर मग तो अशा रीतीने काय या भौतिक जंजाळातून मुक्त होतो. पण ज्याचं इंद्रिय संयम केलेलं नाही आहे, इंद्रिय मागतात तशी तो सगळ्या गोष्टी पुरवतो आहे, तर मग काय त्याचं जीवन आहे ते कसं होणार आहे, पुन्हा पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागणार आहे आणि भौतिक जंजाळातून त्याला मुक्त होण्याची शक्यताच राहत नाही, शरीर धारण करायला लागतात त्याला. तर आपला हा 29वा श्लोक आहे, तो वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.